हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठवाडा किचन्स। तर आपण आज बनवणार आहोत ढाबा स्टाईल एकदम झणझणीत अशी मिक्स वेज कोल्हापुरी। तर चला मग पटकन रेसिपीकडे वळूयात। साठी मी साहित्य घेतलेलं आहे ते खालील प्रमाणे आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी 4 ते 5 मोठे कांदे असे बारीक स्लायसेस करून घेतलेले आहेत। एक असं 1.5-2 इंच असं आलं घेतलेलं आहे। 2-3 टोमॅटो असे चिरून, बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि इथं खोबरे, हे मी सुकं खोबरे घेतलेलं आहे इथे भाजीसाठी, ग्रेव्ही बनवण्यासाठी। तर इथे आहे हा बटाटा, मी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि हे जे तुम्ही बघू शकता, तर ह्याच्यामध्ये हे आहे छोले आहेत, आणि हे बीन्स असतात आपले, ज्याला आपण राजमा म्हणतो। तर ते सुद्धा मी इथे 5 ते 6 मिनिटात असे होई, असे मस्त होईपर्यंत मी त्याला उकडून घेतलेलं आहे छान। तर आपण आता याची ग्रेव्ही कशी करायची ते बघू। तर तुम्ही इथं बघू शकता, मी इथं कढई गरम करायला ठेवली होती। आणि आपल्याला आता इथे कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा असा मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा असा बराच लालसर झालेला आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता टोमॅटो। आपण हे त्याचा मसाला बनवण्यासाठी हे आपण करत आहोत। तर मी इथे घेतलेला आहे हा बटाटा। बटाटा मी अर्धा असा उकडून घेतलेला आहे। हा आहे वटाणा। वटाणा मी कणे घातले याला। हा शेंगांचा वटाणा आहे। इथे मी पनीर घेतलेला आहे। आणि हा जो मसाला मी मगाशी तुम्हाला दाखवला होता, हा मी कुटून घेतलेला आहे, पूर्ण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे याचे। आणि इकडे तुम्ही बघू शकता हा फ्लॉवर आहे। तर या सगळ्या भाज्या आपल्याला टाकायच्यात। आणि इथे मसाल्याची तयारी करूया। मसाल्यामध्ये तुम्ही बघताय तर इथे आहेत जिरे, हे आहे तमालपत्र, हे आहे गरम मसाला, आणि हे आपलं तिखट, लाल तिखट जे आपण वापरणार आहोत। तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात। माझी भाजीची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यामुळे मी जास्त सगळं साहित्य जास्त घेतलेलं आहे। तर आपण इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण आता त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत, आपण जे काढून ठेवलेलं साहित्य आहे। पहिलं आपण तमालपत्र टाकणार आहोत, त्याच्यानंतर जिरी, गॅस बारीक करायचे आता तुम्हाला। तमालपत्र वगैरे मस्त ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे जे आपण इथे पेस्ट केली आहे, अद्रक आणि लसणाची पेस्ट। तर आपण हे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे। आपला मसाला असा मस्त आपण तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। पेस्ट टाकायची आहे इथं, तर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मस्त। हा मसाला तेलात छान परतला पाहिजे। आपल्याला हे छान असं तेलामध्ये आता हा मसाला असा मिक्स करून घ्यायचा आहे। हा ग्रेव्ही आपल्याला छान एकदम तेल सुटेपर्यंत याला आपल्याला असं। तर आपल्याला इथे आता हळद टाकायची आहे चमचाभर। हे चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला, एक ग्रेव्हीमध्येच टाकायचं आहे मीठ।
तुम्हाला जर भाजीला तरी पाहिजे असेल तर तुम्ही जे चटणी मसाला घेत आहात, तर जो चटणी मसाला मी घेतलाय मगाशी तो असा ग्रेव्हीमध्ये तेलात परतताना आपल्याला टाकायचंय. गॅस एकदम बारीक, नाहीतर आपले मसाले जळून जातील. आपण असे हे परतून घेणार आहोत छान पैकी. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये पूर्ण खडा मसाला टाकायचा, म्हणजे जे आपण आता मस्त असं परत हलवून घेणार आहोत. छान असा मस्त वास सुटलाय, घमघमाट सुटलाय. तुम्ही बघू शकता आपले मसाले आता बरच म्हणजे असं बऱ्यापैकी तेल सोडायला लागलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी हे तेलात परतले गेलेले आहेत मसाले. तर आपण आता या भाजलेल्या मसाल्यामध्ये आपले हे साहित्य टाकणार आहोत. जर असं मस्त असं हलवून घ्यायचं ह्याला. टाकायचे आहेत वाटाणे, ग्रीन पीस, अजून आपल्याला हा आपण अर्धा कच्चा बटाटा जो उकडून घेतलेला आहे तो टाकायचा आहे याच्यामध्ये. व्हेज कोल्हापुरी म्हणले की तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या बघायला भेटतील. तर अगदी सहज खूप सिंपल पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत. तर आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत फ्लॉवर. फ्लॉवर टाकून आपल्याला परत हा तेलामध्ये असा परतून घ्यायचं. आणि आपण आता थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. जशी भाजी बनवतो आपण तशी ही झालेली आहे. सगळ्या भाज्या अर्ध्या कच्च्या शिजवल्यात फ्लॉवर सोडून, कारण फ्लॉवरला जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर आपल्याला आता एक या भाजीला एक अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान तर्री आली आहे भाजीला. आपल्या भाजीला आता मस्त एक छान उकळी आली आहे. मी गॅस आता बंद केलाय, भाजी एकदम रेडी आहे. तर अशा पद्धतीने मी हे भाजी आता मस्त एक माझ्या बाउलमध्ये काढून घेतली आहे सर्व करण्यासाठी. तर नक्की करून बघा, खूप इझी रेसिपी आहे आणि मस्त एकदम ढाबा स्टाईल स्पाईसी रेसिपी तुम्ही बनवू शकता.